हे बघा, प्रश्न फार सरळ आहे की हा खरं म्हणजे दोन भागातल्या दोन भूभाग किंवा भौगोलिक क्षेत्राचा प्रश्न आहे. संबंध जे गोदावरीचं नदी खोरं आहे ज्याच्यात अर्धा महाराष्ट्र येतो, तिथलं पाणी समप्रमाणात गोदावरीच्या उपखोऱ्यांमध्ये ते समसमान वाटलं पाहिजे हा कायदा आहे, तशी तरतूद आहे महाराष्ट्र राज्य जल नियामक. विखे पाटलांनी जी याचिका दाखल केली त्यांच्या कारखान्याने, ती चुकीची आहे असं तुम्हाला म्हणायचं? होय, ती चुकीची आहे, कारण त्यांना त्याच्यात म्हणजे आणि म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने ती फेटाळली आहे. कारण तुम्हाला दिलेलं आहे की जायकवाडी धरणामध्ये किती पाणी असताना वरच्या धरणातून पाणी सोडलं पाहिजे, आणि ते इथल्या गरजा आणि तिथल्या गरजा दोघांचा तारतम्य लावून सोडवलेलं आहे. यात विनाकारण विभागीय भांडण किंवा राजकीय कलगीतुरा करणं कोणत्याच नेत्याने करू नये, आणि या प्रक्रियेमध्ये जो काही मराठवाड्यावर अन्याय होतो आहे त्याच्याबाबत मराठवाड्याच्या लोकांमध्ये तीव्र भावना आहे हे आपण बघतो. जलयुक्त शिवारची कामं शास्त्रोक्त पद्धतीने झाली नाहीत असं तुमचं मत आहे? होय. आणि जर जलयुक्त तशी झाली नाहीत किंवा झालीच नसती जलयुक्त शिवाराची कामे, तर दुष्काळ पडला नसता का? हा प्रश्न असा आहे की जलयुक्त शिवार म्हणजे पाणलोट क्षेत्र विकासाच्या त्या योजना आहे, लघु पाणलोट, आणि त्याची गरज आहे. फक्त जलयुक्त शिवार या सरकारने अशी एक पूल उठवली की जणू काही आम्हाला काही नवं गवसलं आहे, आणि आम्ही एक असा कार्यक्रम लागू केलेला आहे की ज्यांनी सगळं अलबेल होणार आहे. म्हणजे त्यांनी जी हूल उठवली त्याला तुमचा विरोध आहे? माझा हूल उठवलं आणि शास्त्रशुद्ध करत नाही कामं. त्यांनी सांगितलं की 16,000 गावामध्ये आम्ही जी काम 5,00,000 कामं केली त्याच्यातून 34,00,000 हेक्टर सिंचन निर्माण झालं, आणि या 16,000 गावातून पाण्याचा प्रश्न मिटला. ते जर असं असतं तर मग